शंभर माणसांसाठी साधारणतः 10 किलो तांदूळ शिजवावं लागतो। तर हे 10 किलो तांदूळ शिजवताना काय प्रोसेस करायची ते बघूया। सुरुवातीला पाणी गरम करून घ्या, 2 बादल्या पाणी याच्यामध्ये घेतलेलं आहे आणि त्यामध्ये डालडा आणि तेल 100 ग्रॅम दोन्ही मिळून मिक्स केलेलं आहे। त्याच्यावर झाकण ठेवलेलं आहे। बादली हे इथं ठेवलेलं आहे बघा, याला बादली म्हणतात। साधारणतः या बादलीचं पाण्याचं माप घेतलेलं आहे। आता याच्यामध्ये वांग्यांची जी भाजी करायची आहे ती कापून वांगी ठेवलेली आहे। आता हे पाणी गरम झालं की त्यामध्ये आपण तांदूळ टाकणार आहोत। याच्यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा टाकलेलं आहे। साधारणतः 10 किलोला 1/2 किलो मीठ टाकून घ्या आणि हे पाणी थोडं गरम होऊ द्या। नंतर उकळलेल्या या तांदळामध्ये 20 ग्रॅम जिरं टाकायचं आहे आणि 10 किलो तांदूळ उकळलेल्या पाण्यामध्ये टाकल्यावर असं हलवत राहायचं आहे। मीठ तुमच्या चवीनुसार तुम्ही कमी किंवा जास्त वापरू शकता। मग हा आपला जिरा राईस तयार होणार आहे। हे शिजण्यासाठी 10 मिनिटाचा वेळ द्यावा लागतो। थोड्या वेळापूर्वीच याच्यामध्ये तांदूळ टाकून घेतले होते आणि तांदूळ टाकण्यापूर्वी जिरं टाकलेलं होतं। सतत हलवत राहायचं आहे। गॅस थोडा कमी करून ठेवलेला आहे आणि 10 मिनिट आपल्याला असंच थांबायचं, त्यानंतर आपला भात तयार होणार आहे। 15 ते 20 मिनिट आपण कमी वाफेवर टाकलेलं तांदूळ चांगला शिजवून घेतलेलं आहे आणि आता हे शेवटच्या स्टेपमध्ये आलेलं आहे। आपण झाकण काढून बघणार आहोत, आपला भात पूर्ण तयार झालेला आहे। अशा पद्धतीनं तुम्ही 100 लोकांचा तांदूळ शिजवू शकता आणि मसाले राईस म्हणता येणार नाही, याला जिरा राईस असं म्हणूया, जिरा राईस तुम्ही बनवू शकता। थोडंसं झाकण काढून जरा फक्त दाखवायचं आहे, बाजूला ठेवत करा। तर आपला हा भात तांदूळ पूर्ण तयार झालेला आहे। थोडस हलवून घ्यायचं परत, नाही चांगलं झालंय। किती माणसं नवीन आहेत ना? 100 माणसं सहज जेवण निघतात 2 पाहिले असतात। तर हा आपला जिरा राईस अशा पद्धतीने तयार झालेला आहे।